कैपेबिलिटी होती त्यांना इथे बाद करण्यात यश प्राप्त केले अर्जुन आडे यांनी. न्यू बॅट्समन इन लोकेंद्र प्रथमच सामना करतील अर्जुन आडे यांचा. चांगला असा बॉल खेळून काढला लेग साईडला ड्राईव्ह पद्धतीने, चेंडू जाईल सनी पटेल यांच्या हातात आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झाली 11. षटक मार्गस आहे दुसरं. जर अमित पॅकर गोडबंदर संघाचा विचार केला तर चांगले असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, चांगले असे पण असं वेल बॅलेन्स्ड टीम म्हणता येईल अमित पॅकर गोडबंदर संघाला. आणि मीरा भाईंदरची कुठचीही स्पर्धा असो तुम्हाला अमित पॅकर्सचा संघ खेळताना नेहमीच दिसेल. फुलटॉस पर्यंत चेंडू खेळून काढला कार्पेटच्या साहाय्याने, बॉल जाईल मिडॉनच्या दिशेने पण त्यामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण केली लोकेंद्र आणि यश जाधव यांच्या मार्फत. धावसंख्या एक एक धावेने पुढे सरकते आणि धावा झाल्यात 12. आणि स्टेप आउट होऊन बॉल खेळून काढलाय कव्हरच्या मधून गॅप काढत बॉल जातो का सीमारेषेबाहेर, इथे आउटफुल एकदम फास्ट आहे पण तरी. आणि यस, आणि हा इकडे चौकार येतोय लोकेंद्र यांच्या बॅट मधून पॉइंट आणि कव्हरच्या जो गॅप होता त्याच्यातून स्ट्रोक खेळून 4 धावा मिळवल्या लोकेंद्र यांनी आणि धावसंख्या नेऊन ठेवली 16 धावांवर. चांगला असा शॉट लॉफ्ट केलाय मिडॉनच्या डोक्यावरून बॉल जाईल का सीमारेषे पार, तर यस, दोन चेंडूंवर दोन सरक चौकार लोकेंद्र यांच्या बॅट मधून अर्जुन आडे याला. तर कुठेतरी थोडस विचार करण्यास भाग पाडलंय
यस थैंक यू डीजे आणि इथे ड्रिंक्स ब्रेक संपतोय षटक संपले 3 धावा आहेत 30 आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी टाटा आयपीएल मध्ये सुद्धा मुंबई चेन्नई यांचा सामना सुरू आहे आणि मुंबईचे 11 षटकानंतर 71 धावांवर 4 गडी बाद आहेत येस आणि आता सेकंड षटक वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं चौथं षटक घेऊन येईल आयकॉन प्लेअर मॅन फ्रॉम बंदर पाकाडी प्रणय कोळी प्रणय कोळीचा सामना करतील यश जाधव सो आयकॉन वर्सेस आयकॉन बॅटल तर कंधारी किंग संघाचा विचार केला तर दोन्ही आयकॉन प्लेअर सध्या फलंदाजीला आहेत साहिल पटेल आणि यश जाधव आणि असलो ओव्हरऑन पद्धतीचा चेंडू पु हुक केलाय बॉल जाईल तिकडे अर्जुन आडे आणि इथे ड्रॉप येस कॅश ड्रॉप आणि 4 धावांसाठी इकडे चेंडू जातो मी वारंवार सांगत असतो की ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये तुम्ही जेल घेता सो तेव्हा खूप डिफिकल्टी असते हा इझी जेल होता तुमच्याकडे खूप वेळ होता पण इकडे जेल सुद्धा सुटतोय आणि 4 धावा सुद्धा मिळतायत जर प्रेक्षकांनी बघितलं असेल लीग सामन्यामध्ये जेव्हा यश जाधवचा झेल सुटलेला आणि त्यांनी त्याच्यानंतर जी फलंदाजी केली आणि भुरा शेट या टीमला जेव्हा त्यांनी बाहेर काढलं ते सुद्धा परत इकडे होऊ शकतं सो याची फिल्डर यांनी थोडीशी दखल घ्यायची आहे प्रणय तू यश वॉट अ बॉल आणि एक निर्धाव चेंडू प्रणयकडे खूप व्हेरिएशन्स आहेत सो त्याप्रमाणे ते आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर उपयोग करतायत आणि त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी चालू आहे प्रणय कोळी मार्फत जर अर्जुन आडे यांनी तो झेल घेतला असता तुम्हाला काहीच एक्सक्यूज नाही आहे सूर्य वगैरे काहीच आज तुम्ही कुठच्या लेवलवर क्रिकेट खेळताय तिकडे एक्सक्यूजला जागा नाही आहे जर तो झेल घेतला असता तर 4 धावासुद्धा वाचल्या असत्या पण या जरदरच्या गोष्टी आहेत लेट सी पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू निर्धाव एक चांगलं कमबॅक करतात प्रणय कोळी पहिल्या चेंडूंवर चौकार आल्यानंतर 2 चेंडू सरक डॉट बॉलच्या स्वरूपात इकडे टाकत आहेत प्रणय कोळी धाव संख्या अजूनही 34 वरच थांबलेली आहे अजूनही मैदानामध्ये 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघूया या 9 चेंडूमध्ये कंधारी किंग संघ किती धावा जमवतो प्रणय तू यश लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता अंपायर कडे अपील केली पण अपील फेटाळून लावली आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आणि खूप वेळानंतर धाव फलक इथे हलतोय आणि धावा झाल्या 35 35 धावा 4 गडी बाद पुन्हा एकदा बॅटल आयकॉन वर्सेस आयकॉनचा असेल कारण दोन्ही फलंदाज हे आयकॉन प्लेअर आहेत कंधारी किंग संघाचे आणि गोलंदाजीवर सुद्धा आयकॉन प्लेअर आहे प्रणय कोळी पुन्हा एकदा लेकटर पद्धतीचा चेंडू काही साधा चेंडू कळला नाही सेम पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये संपतोय अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानावर आणि धाव संख्या अजून 35 वरच थांबलेली आहे कमीत कमी 50 ते 55 धावा बघायला इथे प्रेक्षकांना आवडेल कारण अमित पॅकर घोडबंदर संघ जवळ त्यांच्याकडे हार्ड हिटर फलंदाज खूप आहेत ॲस्टल आहे मोहित आहे स्वतः प्रणय आणि इकडे शॉर्ट हुक शॉर्ट वॉट अ शॉर्ट फ्रॉम साहिल पाटील जर तिसऱ्या षटकात बघितलं तर शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार आलेला आणि आता या चेंडूवर सुद्धा षटकार तर चांगलाच कम बॅक करतो कंधारी किंग संघ षटक संपलाय 14 धावा झाल्यात 41
यस थँक्यू डीजे. आणि शेवटच्या षटक घेऊन येतील वसई एंड कडून अर्सलान खोत, मॅन फ्रॉम भाईंदर बॉयज. अर्सलान खोत चांगले असे गोलंदाज आहेत. धावसंख्या आहे 41. आधी आता शेवटचं षटक मार्गस्त असेल मैदानावर. बघूया या शेवटच्या षटकात ऍटलिस्ट 14 ते 15 तरी धावा कंदारी किंग जमवेल की नाही. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अर्सलान खोत फ्रॉम वसई एंड आणि त्याचा सामना करतील यश जाधव. धाव संख्या आहे 41 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. बघूया इकडे आणि इकडे अवांतर धावेने इथे सुरुवात होते गोलंदाजीला. धाव संख्या हळूहळू पुढे सरकते आणि होते ती 42. अर्सलान खोत जर धावसंख्या अर्सलान खोतवर पण प्रेशर असेल शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं पण याच्यामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल अर्सलान खोत यांचा. बघूया कशा काय प्रकारे सामना करतील यश जाधव. यॉर्क पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने सनी पटेल. बॉल उचलेपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. आणि इकडे अर्सलान खोत साठी सुवर्ण संधी. जर हॅट्रिक घेतली तर वॅली रॉड्रिक्स यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. स्टेप आउट करून खेळायचा होता पण बॉलचा आणि बॅटचा काही संपर्कच होत नाहीये. यस बॅटची कडा लागून बॉल जातोय शॉर्ट मिड विकेटला आणि फक्त एकच धाव इथे कम्प्लीट होते. धावा होत आहेत 44 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 4 चेंडू असतील. बघूया यश जाधव आणि साहिल पाटील काय करतो. आखुडपटीचा चेंडू हुक केलाय बॉल जातोय डीप फाईन लेगला. बघूया किती धावा मिळतील आणि यस 4 धावा सहजरित्या इथे मिळाल्या आहेत कंदारी किंग संघाला आणि धाव संख्या झाली 48. गाडी सुटली. चांगली अशी पार्टनरशिप इथे बिल्ड होते यश जाधव आणि साहिल पटेल यांच्या मार्फत. आणि इकडे चेंडू खेळून काढलाय आणि हा असेल षटकार आणि धाव संख्या झाली आहे 54. 54 धावा इथे धाव फलकावर लागत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. Thank you.
हॅट्रिक, बॉलिंग हॅट्रिक, साठ धावांचा पल्ला इथे पार केलेला आहे कंदारी किंग्स संघाने आणि अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि इकडे यस सावंतर, धाव संख्या झाली 61. या षटका आधी धाव संख्या होती 41. आतापर्यंत जो विचार केला तो 20 धावा या षटकामध्ये कुठल्या यश जाधव आणि साहिल पाटील यांच्या मार्फत. आणि हा हुक शॉट बघूया, चार धावांसाठी धाव संख्या झाली 65 फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर. आणि वैयक्तिक 11 चेंडू 32 नॉट आउट यश जाधव, व्हॉट अ बॅटिंग.